भरण्यासाठी आज तुम्ही मानेंसोबत आलाय, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम अशी महायुती झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला काही झोन वाटून दिलेले आहेत. त्यातले माझ्याकडे 10 लोकसभा असल्यामुळे त्या 10च्या 10 ठिकाणी महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मला फॉर्म भरायला पोहोचलंच पाहिजे. काल मी सांगली भरला, उद्या मी सातारा भरणार आहे आणि त्यामुळे धैर्यशील माणेंसारख्या तरुण आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरुवात केली अशा कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्णपणे तयारीने उतरलेलो आहोत. राजू शेट्टींनी 2 टर्म शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर खूप ते भांडवल करून विजय मिळवला. मागच्या वेळेला तर ते शिवसेना भाजप महायुतीवर होते, त्या नरेंद्र मोदीजींच्या लाटेमध्ये विजय झाले. यावेळेला बघूया, घोडा मैदान लांब नाही, राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागेल. याचं कारण गेल्या 4 वर्षामध्ये जे जे प्रश्न मार्गी लागले ते सरकारच्या पुढाकाराने मागील गेले. मग दुधाला प्रति लिटर 5 रुपये जादा देणं असेल अनुदान, किंवा मोठ्या प्रमाणावर ऊसाचा दर FRP ही मिळण्यासाठी साखरेचा दर 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर इतिहासात पहिल्यांदा 29 आणि नंतर 31 केला गेला. इथेनॉलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले गेले आणि त्यामुळे गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एकही गोळी चालली नाही, एकही काठी चालली नाही. FRP मात्र 100% दिली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झालेला आहे की या सरकारपुढे आंदोलन करावे लागत नाही, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, शेतकऱ्यांची पोरं राज्य चालवत आहेत. आणि त्यामुळे राजू शेट्टींनी 10 वर्ष खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतःचं घर भरलं. आता त्यांना प्रश्न संपलेले आहेत, जे आहेत ते सरकारला माहिती आहे, सरकार सोडवत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना कोणी मत देणार नाही. धैर्यशील माणेंची खूप मोठी परंपरा आहे, बाळासाहेब माणेंचे ते नातू आहेत, त्यांचे आई पण खासदार होती, निवेदिता माणेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यामुळे यावेळेची लढाई ही राजू शेट्टींना सोपी नाही. राजू शेट्टी टीकेची पातळी खाला होते, मुख्यमंत्र्यावर थेट टीका होते, अगदी त्यांना दरोडेखोर म्हटलं जाते. दादा, ज्यावेळेला माणसाची पातळी घसरते त्यावेळेला त्याच्या पायाखालचे वाळू घसरण्याशी त्याचा संबंध असतो. तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे आणखीन ते घसरायला लागतील. आमचं अतिशय शांतपणे एवढंच म्हणणं आहे की जर एकच सीट मिळाली तर ती बुलढाणा घ्यायला हवी होती, ती हातकरणाला घेण्याचं कारण नाही. सध्या जयंत पाटील पण आपल्यावरती टीका करत आहेत, त्यांनी खूप काल सुद्धा जयंत पाटलांनाही माहिती आहे की 19 विधानसभा ही फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे, त्यांनाही घरी जायचं आहे. शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर आदरणीय रावते साहेब, हे सर्व या विभागातले हातकणंगले लोकसभा क्षेत्रातले आमदार म्हणून या ठिकाणी आज दाखल केलेला आहे. आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये गेल्यावेळी सुद्धा महायुतीचाच उमेदवार निवडून आलेला होता, लोकांनी महायुतीच्या बाजूने गेल्या निवडणुकीमध्ये कौल दिलेला होता आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार निश्चितपणानं निवडून येईल. आता गावात कुणाला कुणी पाय ठेवून द्यायचं नाही, ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या भोरी आहेत त्या. आता काही रणांगण सुरू झालेलं आहे त्यामुळे बघू. मी काही असा परदेशात आलेलो नाही, मी बहुजन समाजात जन्मलेला शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकरी चळवळीमध्ये मी अनेक वर्ष उन्हाळा पावसाळा काढलेले आहेत त्यामुळं मला पाय ठेवून देणार नाही म्हणणार. लक्षात ठेवावं की अजून माझ्या वट्यावरती दाढी मिशा आहेत त्यामुळे तिने ती काळजी करून. मी बहुजन समाजाच्या सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं संसदेचा मार्ग धरला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यापासून उद्योजकांच्या पर्यंत, शेतमजुरापासून कामगारापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून कलाक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची म्हणून माझी आजची या ठिकाणी लढाई आहे. त्यांनी शक्तीप्रदर्शनानं केलं किंवा नाही केलं याच्याशी मला खऱ्या अर्थानं सांगायचं नाही. मी निश्चितपणे सांगेन, बहुजन समाजाची शक्ती माझ्या पाठीशी आहे. सर्व 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हेच माझं धर्म म्हणून आणि कर्तव्य म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज अर्ज भरतो. आणि प्राधान्य दिलं होतं त्यावेळेला तेच प्राधान्य मिळणार. सारे सोपं आहे की आमदार सुद्धा त्यानंतर जे निवडून आलेले आहेत ते सगळे महायुतीचेच आहेत, त्यामुळे तिकडे आमचे आमदार जास्त आहे, आमदार आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि माने
यांना पूर्वी ह्या समाज मतदारसंघात पूर्वी त्यांच्या आजोबा यांचे निवडून त्यांच्या आई त्यांच्या मातोश्रीनं दोन वेळ निवडून दिलं. हा मतदारसंघ हा मतदानच पूर्वीपासून या बाजूचा असल्या कारणाने यावेळेला निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा तर शिवसेनेचा उमेदवार निवडतो. कारण मानेंच्या समोर आहेत ते एकदम बलाढ्य उमेदवार आहेत, वयानं देखील मानेंच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, शेतकरी नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत, त्यांचा सामना कसा समर्थपणे करणार? कारण शेतकऱ्यांना या सरकारने जे दिलंय ते त्यांना सांगत फिरावं लागेल. या सरकारने जर दिलं असेल तर लोक त्या सरकारनंच मतदान करतात, त्यामुळे तो विषय नाही. आणि उसाचा भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला आहे खरं की नाही, तर तो ह्या सरकारच्या माध्यमातून निर्णयातून तो मिळालेला आहे. जर एकूण कौल बघितले लोकसभा कौल तुम्ही ज्यावेळेला घेता सॅम्पल सर्वे तर आम्हाला त्या कौलामधला तुम्ही संदेश देता तर तुम्हाला काय काम करायचं, तो आम्ही संदेश घेतला आणि कामाला लागतो.